सर्व शिक्षक बंधूंना माझा नमस्कार। मी आपल्यासाठी एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आपण गेली वर्षभर शाळा बंद पण शिक्षण आहे या कोरोना महामारीच्या कार्यकाळात आपण सर्व आपल्या शाळेवर ऑफलाईन पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत। मुलांचा आपण अभ्यास पण घेतलेला आहे। बरेच घटक आपण ऑनलाईन शिकवून पण झालेले आहेत। हे सर्व करत असताना विद्यार्थ्यांचं मूल्यमापन शेवटी प्रश्न येतो, कोणत्या पद्धतीने करायचं आणि मुलांचं मूल्यमापन कसं होणार, परीक्षा घ्यायच्या का नाही घ्यायच्या, या संदर्भात शासनाने एक परिपत्रक जारी केलेले आहे। दिनांक 8 एप्रिल 2021 महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र। परिपत्रक जाहीर झालेलं आहे, प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवरती पण आलेलं आहे। आपण पाहू शकता सर्व जाव क्रमांक वगैरे सर्व आहे। इयत्ता 1 ते 8 च्या वर्गांसाठी लागू असलेले परिपत्रक आहे। या ठिकाणी प्रति पाहू शकता मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व, जिल्हा परिषद, आयुक्त महानगरपालिका सर्व, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था म्हणजे डायट सर्व डायट, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व, शिक्षण निरीक्षक, त्यानंतर शिक्षण प्रमुख, प्रशासनाधिकारी महानगरपालिका सर्व महाराष्ट्रातील, शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई। अशा प्रकारचं हे परिपत्रक जाहीर केलेलं आहे आणि या परिपत्रकाचा विषय आहे COVID-19 अपवादात्मक परिस्थितीमुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये इयत्ता 1 ते 8 च्या विद्यार्थ्यांना बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार म्हणजे RTA Act नुसार वर्गोन्नती देत असताना मार्गदर्शक सूचना, हा विषय या परिपत्रकाचा आहे। संदर्भ या ठिकाणी 5 संदर्भ म्हणजे या संदर्भातील काही परिपत्रक त्यांनी जारी केलेले होते, त्याच्या तारखा पण आपण या ठिकाणी पाहू शकतो। असे 5 पत्र दिलेली आहेत, त्या पत्रांचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा। ती पत्र उपलब्ध आपण व्हॉट्सअपवरती तुम्हाला नक्कीच मिळतील। COVID-19 अपवादात्मक परिस्थितीमुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये इयत्ता 1 ते 4 च्या शाळा सुरू करता आल्या नाही, पण इयत्ता 5 ते 8 च्या शाळांमध्ये कमी कालावधीकरिता प्रत्यक्ष वर्ग अध्यापन शक्य झाले आहे। विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे म्हणून शासन शाळा स्तरावरून विविध स्वरूपाचे प्रयत्न केले गेले आहेत व अद्याप ते देखील ते सुरू होते। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने दीक्षा ॲप आधारित शाळा बंद पण शिक्षण आहे या अभ्यास मालेच्या सहाय्याने 1 ते 8 च्या विद्यार्थ्यांना रोज एका विषयाचा घटक देऊन शिकणे सुरू राहावे म्हणून प्रयत्न केले गेले। आपण पाहत होतो व्हॉट्सअपवरती, त्याबरोबर शैक्षणिक दिनदर्शिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे। यासोबत गली गली सिमसिम, टिलीमिली, ज्ञानगंगा अशा शैक्षणिक कार्यक्रमाचे सुद्धा प्रसारण दूरदर्शनच्या माध्यमातून, DD सह्याद्रीच्या माध्यमातून, मराठी वाहिनीवरून आपण TV वरती पाहिलेलं आहे, मुलांना आपण ते दाखवलेलं आहे। तसेच इयत्ता निहाय यूट्यूब चॅनल JioTV च्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले जात आहे। राज्यातील शिक्षकांनी या परिस्थितीत देखील ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपात तसेच वाड्या वस्त्यावर तांड्यावर प्रत्यक्ष जाऊन विविध उपक्रमाद्वारे शिक्षण सुरू ठेवले आहे। उपरोक्त परिपत्रकान्वये इयत्ता 1 ते 12 च्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्याबाबत कळविण्यात आले होते। स्थानिक पातळीवर देखील स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपापल्या परीने विविध उपाययोजना केलेल्या होत्या। शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये शिक्षकांनी इयत्ता 1 ते 4 च्या वर्गांना प्रत्यक्ष वर्गात अध्यापन केले नसले तरी इतर साधने व तंत्राचा अध्यापनाकरिता निश्चित उपयोग केलेला दिसून आलेला आहे, म्हणजे व्हॉट्सअप, यूट्यूब चॅनल,
अशा माध्यमातून इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गांना पण अध्यापन केले गेलेले आहे. याच सोबत इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा राज्यात सुरू केल्या गेल्या होत्या. बहुतांश शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे आकारित मूल्यमापन केले गेलेले आहे व काही शाळांमध्ये संकलित मूल्यमापन देखील केले गेलेले आहे. उपरोक्त बाबींचा विचार करून संदर्भ क्रमांक 5 अन्वये शासनाने शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 कलम 16-99 वर्गोन्नती देण्यास मान्यता दिली आहे. म्हणजे आपल्याला या संदर्भ 5 नुसार क्रमांक 5 संदर्भ पहा या शासन पत्र संकीर्ण 2020 यानुसार 6 एप्रिलला पत्र निघालं होतं. त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती म्हणजेच पास करायचं आहे. शैक्षणिक वर्ष 2021-2021 साठी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वर्गोन्नतीबाबत राज्याचे शैक्षणिक प्राधिकरण म्हणून असलेल्या अधिकाराचा वापर करून आपल्याला पुढील मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत असं या परिपत्रकामध्ये नमूद केलेलं आहे. मी त्या ठिकाणी स्पष्टीकरण वाचून दाखवणार आहे तुम्हाला ते मुद्दे. आपण त्याचा काळजीपूर्वक अभ्यास आणि अर्थ लावून घ्यायचा आहे. सूचना क्रमांक 1, शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये ज्या विद्यार्थ्याचे आकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत संदर्भ क्रमांक 2 अन्वये नमूद नियमित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा. आता या ठिकाणी संदर्भ क्रमांक 2 दिलेला आहे, तुम्ही संदर्भ क्रमांक परत जाऊन 2 पहा. तो दिनांक 20 ऑगस्टला एक परिपत्रक निघालं होतं, 20 ऑगस्ट 2010 परिपत्रकानुसार. या ठिकाणी सूचना सांगितलेली आहे की त्या कार्यपद्धतीचा अवलंब आपल्याला करायचा आहे. आर्थिक पत्र कशाचा संदर्भात आहे तुम्ही ते त्या तारखेला जाऊन तुम्ही पाहायचं आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये शिक्षकांनी विविध साधन तंत्राचा वापर करून ज्या विद्यार्थ्याच्या बाबतीत फक्त आकारिक मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण केलेली आहे अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत आकारिक मूल्यमापनामधील विद्यार्थ्यांची संपादनूक लक्षात घेता त्याचे रूपांतर आपल्याला 100 गुणांमध्ये करायचं आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांची श्रेणी निर्धारित करायची आहे. हे आपल्याला मुद्दा क्रमांक 2 सूचना क्रमांक 2 या ठिकाणी अवलंब करायचा आहे. पुढची सूचना 3 नंबरची पाहूया, शैक्षणिक सत्र 2020-21 मध्ये कोणत्याही कारणास्तव ज्या विद्यार्थ्याचे आकारिक संकलित मूल्यमापन करणे शक्य झालेले नाही अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत संदर्भ क्रमांक 5 अन्वये शासनाने सूचित केलेल्या बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 कलम 16 नुसार पुढील वर्गात वर्गोन्नत करण्यात यावे. अशा विद्यार्थ्याच्या प्रगती पुस्तकावर काय लिहायचं आहे पहा, हे खूप महत्वाचं आहे. आरटी ऍक्ट 2009 कलम 16 नुसार वर्गोन्नत म्हणजे पास असा शेरा आपल्याला नमूद करायचा आहे. या व्यतिरिक्त इतर कोणताही शेरा त्या ठिकाणी नमूद करायचा नाही. हे कोणासाठी आहे, मुद्दा क्रमांक या ठिकाणी लक्षात घ्या, ज्यांचा आपण आकारिक मूल्यमापन संकलित मूल्यमापन करणे शक्य झालेले नाही कुठल्याही कारणास्तव त्यांच्या संदर्भातच हा मुद्दा लागू आहे. पुढची सूचना क्रमांक 4 पहा, उपरोक्त मुद्दा 1 व 2 मधील म्हणजे क 2 पेक्षा कमी श्रेणी मिळालेले विद्यार्थी व मुद्दा क्रमांक 3 मधील सर्व विद्यार्थी तसेच बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 कलम 4 प्रमाणे वयानुरूप दाखल होणारे विद्यार्थी यांच्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन शिक्षण परिषद महाराष्ट्र मार्फत विकसित करण्यात आलेल्या विद्यार्थी मित्र पुस्तिकांची मदत घेण्यात यावी तसेच नियमित वर्गात देण्याची प्रक्रिया ही पूर्ण करण्यात यावी. या ठिकाणी मुद्दा हा 1 व 2 म्हणजे 1 आणि 2 खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि 3 मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल की 3 मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या मुलांच्या शाळेमध्ये किंवा त्यांचं कुठल्याही प्रकारचं आकारिक संकलित मूल्यमापन आपण करू शकलेलो नाही
त्यांना आरटी ऍक्टनुसार पुढे करायचं आहे आणि बाकीच्यांचा आपण त्यांचं मूल्यमापन करायचं आहे, मूल्यमापन प्रक्रिया राबवायचीच आहे। म्हणजे या ठिकाणी सर्व बाबी पहा, या ठिकाणी पुढचा बघूया। पाचवा मुद्दा पाहूया, उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करताना शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये विद्यार्थ्याचे नव्याने कोणत्याही विद्यार्थ्याचे ऑनलाइन ऑफलाइन प्रकारे मूल्यमापन करण्यात येऊ नये। मुद्दा क्रमांक सहा, सूचना क्रमांक पहा, उपरोक्त सूचना प्रमाणे विद्यार्थ्याचे प्रगती पुस्तक, संचयी नोंद पत्रक इत्यादी अभिलेखे नियमित वेळेत पूर्ण करण्यात यावे व स्थानिक परिस्थितीनुरूप वितरित सुद्धा करण्यात यावेत। आता सहावा मुद्दा या ठिकाणी स्पष्ट होत आहे की आपल्याला मुलांच्या प्रगती पुस्तक पूर्ण करायचे आहेत, संचयी नोंद पत्रक पूर्ण करायचे आहेत आणि विद्यार्थ्या संदर्भातली सर्व अभिलेखे आपल्याला पूर्ण करायची आहेत। म्हणजे आपली शंका या ठिकाणी मिटते किंवा आपल्याला मुलांचं प्रगती पुस्तक द्यायचं आहे का, भरायचं आहे, तुम्हाला नोंदी करायची आहेत की नाही, हे सर्व या ठिकाणी स्पष्ट होतो। तर याचा अर्थ असा आहे की प्रगती पुस्तक असतील, संचयी नोंद पत्रिका असेल, आपल्याला त्यांचं गुणदान सुद्धा म्हणजे आपल्या ज्या वह्या आहेत गुणदानाच्या त्या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत। या संदर्भात क्षेत्रीय स्तरावरून मूल्यमापन बाबत इतर कोणत्याही सूचना शाळांना देण्यात येऊ नये, शाळांना सूचना देण्यात येऊ नये। सातवा मुद्दा पहा, क्षेत्रीय स्तरावरून मूल्यमापन बाबत कोणत्याही सूचना द्यायच्या नाहीत असं सांगितलेलं आहे, गोंधळ टाकणारा मुद्दा आहे। संदर्भ सूचना आठवा पहा, सदर सूचना राज्य शासनाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना लागू राहील, म्हणजे झेडपी असेल आणि खाजगी सर्व शाळांना हा मुद्दा लागू असेल म्हटलेला आहे। आणि शेवटचा मुद्दा या ठिकाणी आहे, कोविड-19 संदर्भात स्थानिक प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात यावे। अशा प्रकारे कोरोना महामारीच्या काळात शैक्षणिक सत्र 2020-21 मध्ये विद्यार्थ्याचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्याकरता पुढील शैक्षणिक सत्र 2021-22 मध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने कृती कार्यक्रम विकसित करण्यात येतील आणि मग त्या संदर्भात सविस्तर सूचना यथावकाश स्वतंत्रपणे आपल्यापर्यंत निर्गमित करण्यात येतील व आपल्याला कळवण्यात येईल। आदेशावरून दिनकर टेमकर, संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे, या सर्व प्रति या ठिकाणी माहिती सर्व आपल्याला सादर करण्यात आलेले आहे। मग अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई, माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे, माननीय मंत्री शालेय शिक्षण सर्व विभाग यांचे खाजगी सचिव यांना हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे। अशा प्रकारे शिक्षक बंधूंनो, आपल्या काही शंका तुम्ही आपण मुद्दा वारंवार सूचना ज्या आहेत वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय करायचं आहे, मुलांचं प्रगती पुस्तक गुणदान तक्ते सर्व भरायची आहे। काही शंका असतील